नमस्कार, मी अमित मुंडेक। मराठी नावच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहू जळगाववरून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावर आले असता या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्यात आला होता। या दौऱ्यादरम्यान त्यांची सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी राज्य सरकारची असताना या घटनेला संपूर्ण जबाबदार पंजाब राज्य सरकार असल्याने चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता ओबीसी आघाडी यांच्या वतीने काळी फित लावून मानवी साखळी करून पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला व पंजाब सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आली। मागील हप्त्यात माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांचा दौरा पंजाब या राज्यात होता। या राज्यात जात असताना या दडभद्री निर्दयी काँग्रेस सरकार पंजाब चेन्नई सरकार या लोकांनी माननीय पंतप्रधान साहेबांच्या संरक्षणार्थ जे यांच्या नियोजनाचं कार्य होतं ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांना त्याच्यात चूक केली। त्या दौरा चालू असताना मध्यंतरी दौरा 25 मिनिटांसाठी थांबून दौरा तिथून परत रिटर्न करावा लागला। या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं या चेन्नई सरकारचं एक कूट कारस्थान होतं। हे काँग्रेस सरकार अशाच पद्धतीने पहिल्यापासून कूट कारस्थान करत आजपर्यंत जनतेला गोराह करत आहे। या निर्भद्री सरकाराविरुद्ध आज भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी यांच्यामार्फत मानव साखळी काडी फितलम मानव साखळी निषेध अर्थ आज आमचा हा नियोजित कार्यक्रम घेतला होता। या सरकारविषयी आमच्या भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी यांच्या मार्फत आम्ही यांचा निषेध करतो।